मेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका कळपामध्ये एकूण पायांची संख्या ही डोक्यांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 16 अधिक आहे, तर कळपातील मेंढ्यांची संख्या किती? सर इथं लिहा मित्रांनो, मेंढपाळ आणि इथं लिहा मेंढ्या। कळपामध्ये मेंढपाळ एक्स आणि मेंढ्या वाय आहेत असं गृहीत धरू, म्हणजे एक्स अधिक वाय ही होणार डोक्यांची संख्या। ओके, आता लेकरांनो, मेंढपाळ म्हणजे माणूस, त्याला दोन पाय असतात, दोन एक्स, आणि मेंढी म्हणजे प्राणी जिला चार पाय असतात, म्हणून इथे चार वाय हे होणार पायांचं गुणोत्तर किंवा पायांची संख्या। ओके, आता लक्ष द्या गणितातलं, हे जे गुणोत्तर आहेत इथं पायांचं गुणोत्तर लिहा, 2x अधिक 4y बराबर हे डोक्यांचं गुणोत्तर x अधिक y। ओके, आता कळपातील पायांची संख्या ही डोक्यांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 16 अधिक, ही पायांची संख्या डोक्यांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा म्हणून कंसाबाहेर 2, 16 अधिक म्हणून कंसाबाहेर अधिक 16, अशा पद्धतीची मांडणी करा। कंसातून काढा 2x अधिक 4y बराबर हे 2 आतील पदाला गुणीला आहे, 2 × x 2x अधिक 2 × y 2y अधिक 16, हे 2x आणि 2y इकडे येताना वजा होतात। ओके, 2x जवळ हे 2x येताना वजा, अधिक हे 4y त्याच्याकडे हे 2y येताना वजा, समोर राहिले फक्त 16। 2x वजा 2x 0 उत्तर, 4y वजा 2y वजाबाकी 2y बराबर 16, y बराबर 16 भागीला आता हे 2 y सोबत गुणीला असलेले हा भाग 8 न गेला, y बराबर 8। y म्हणजे काय? मेंढ्यांची संख्या किती असा प्रश्न होता मित्रांनो, 8 हे उत्तर पर्याय क्रमांक B मध्ये दर्शवलेलं आहे। ओके।